स्टॉप. हे बघा, आजच्या भागामध्ये आपण थोडीशी माहिती घेणार आहोत 10वीच्या मुलांना बोर्डाचा पेपर सोडवताना, म्हणजे त्यांची उत्तरपत्रिका मध्ये जी माहिती भरत असताना बऱ्याचशा अडचणीत असतात, ती अडचण आपण कशी सोडायची किंवा ती माहिती कशी भरायची हे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये बघा, तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट असतं. हॉल तिकीट म्हणजे काय, की तुमचा जो आपण हॉल तिकीट म्हणजे आपलं जो प्रवेशपत्र असतं ते, त्यावरती बरेच पूर्ण माहिती असते तुमच्या, परंतु तुम्हाला ती भरते वेळेस अनेक प्रकारची अडचण येते. म्हणजे त्यावरती बघा, तुमचा केंद्र क्रमांक असतो, तुमचा बैठक क्रमांक असतो, त्यानंतर तुमची साईन आहे, त्यानंतर बरेचशी माहिती आहे. ती माहिती कशी भरायची ही आपण आज ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. बघा, त्यामध्ये जे आहेत आपला सेंटर नंबर, सेंटर म्हणजे केंद्र क्रमांक, तो केंद्र क्रमांक तुमच्या हॉल तिकीटवर आहे तोच या ब्लॉकमध्ये भरायचा आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला माहिती सांगत आहे, समजा 3315 हा केंद्र क्रमांक आहे आपला, तो हा 3315 ह्या ब्लॉकमध्येच भरायचा आहे. त्यानंतर आपला बैठक क्रमांक आहे, जसं की उदाहरणार्थ सांगायचं K1312 हा आपला बैठक क्रमांक आहे. त्यानंतर त्याच्या खाली आहे आपल्याला अंकात लिहायचं आहे. अंकात लिहायचं म्हणजे काय, की इथे लिहायचं K1312 असं लिहायचं आहे. त्यानंतर याच्या खाली असते कॅन्डिडेट सिग्नेचर, म्हणजे परीक्षार्थीची सही, तिथं तुमची सही करायची. उदाहरणार्थ इथं कोणतीही सही, उदाहरणार्थ मी एक नमुन्यासाठी सही करतो, ही इथं आपली सही करायची. त्यानंतर आहे पर्यवेक्षकांची सही, म्हणजे तिथे आपल्या वर्गावरती जे पर्यवेक्षक आहे, उदाहरणार्थ जे शिक्षक आहे, त्यांची सही इथे घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली असतं बघा, इथे हे ते कोड चिकवण्यासाठी माहिती असते. आणि त्यानंतर आपल्याला एक स्टिकर असतं, बारकोड असतो, ते बारकोड ना ह्या चौकटीमध्ये चिपकायचं आहे, ते कुठेही बाहेर. हां, ह्या ब्लॉकमध्ये बारकोड कशी चिपकायचं आहे ह्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. त्यानंतर जे आहे तर त्याच्या समोरची जी माहिती आहे, उदाहरणार्थ आता सब्जेक्ट, सब्जेक्ट आपला काय आहे, समजा मराठी, तर आपल्या इथं मराठीमध्ये नाव लिहायचं आहे. त्यानंतर खाली आहे पेपर, पेपर कोणता आपला पहिला, समजा उदाहरणार्थ इथं फर्स्ट लिहायचं. कारण कसं की इथे फर्स्ट का लिहायचं आहे, कारण मराठीचा एकच पेपर होत असतो. जर कदाचित उदाहरणार्थ दोन जर होत असेल तर दोन लिहायचं, म्हणजे कसं की गणित एक आणि गणित दोन, त्यामुळं गणित एक लिहावं लागते आणि दुसरा पेपर असला की दोन लिहावं लागते, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली यायची आपली डेट, डेट म्हणजे ज्या दिवशी आपला पेपर आहे त्याची डेट, म्हणजे दिनांक त्या दिवशी त्या इथे लिहायचं आहे. उदाहरणार्थ आजची डेट आहे बघा 31/1/2019, म्हणजे ही डेट आहे. आणि त्यानंतर आहे उत्तर लेखनाची भाषा, म्हणजे आपण मराठीचा पेपर लिहित असाल तर मराठी लिहायचं आहे, हिंदीचा पेपर असेल तर हिंदी लिहायचं आहे, त्यानंतर कोणताही सामाजिक शास्त्राचा पेपर असेल तिथे सुद्धा तिथं मराठीच लिहायचं आहे, त्यानंतर इंग्लिशचा पेपर असेल त्याच वेळेस फक्त इथे इंग्रजी लिहायचं आहे बस. त्यानंतर जे आहे तर त्याच्या खाली जी माहिती आहे, उदाहरणार्थ 1+ इथं रिकामी जागा आहे, त्यानंतर बरोबर आहे, तर आपला पेपर सोडवल्याच्या नंतर जे आहे जर आपल्याला जर पुरवणी लागली असेल तर त्यावेळेस आहे, तर इथं हा पेपर म्हणजे आपला पहिला पेपर आहे उत्तरपत्रिका. त्यानंतर ती पुरवणीचा जितके अंक असेल तितके, उदाहरणार्थ 1 लागले असेल तर 1 लिहायचं आहे, 2 लागले असेल तर 2 लिहायचं आहे, त्यानंतर बरोबर 3 लिहायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्या खाली जे आहे तर आपल्याला जर कदाचित उमेदवारांकडनं काही घडलेल्या ज्या माहिती असेल ते इथे ते सर लिहू शकतात. हां बघा, आता आपण ही सर्व माहिती भरली आहे. ज्या वेळेस तुमच्याकडं तुमचा बारकोड स्टिकर येईल त्यावरती हाच रोल नंबर आहे का नाही याची खात्री करून घ्यायची आहे. आणि जर कदाचित चुकीचं असेल तर याचा अर्थ आपला बारकोड चुकलेला आहे. त्यावरती तुमचा रोल नंबर आलेला असतो, त्यावरती केंद्र क्रमांकसुद्धा आलेला असतो. हे महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेळेस आपण काय करायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे आणि ती माहिती बरोबर आहे का नाही ते बघून घ्यायची. त्यानंतर हे बारकोड स्टिकर तुम्हाला कसं चिपकायचं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. त्यानंतर शेवटच्या 15 मिनिटामध्ये आपल्याला होलीक्रॉप स्टिकर येत असतं, ते सुद्धा तुम्हाला मी कसं चिपकवणार आहे ती माहिती नंतर सांगणार आहे. त्याच्यानंतर जे आहे तर आपण उत्तरपत्रिका सोडताना किंवा उत्तर सोडवताना जे आहे तर आपण उत्तरपत्रिका कशी आखायची याबद्दल माहिती घेणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण काय करायचं, शेवटचा जो आहे तर शेवटला एक अशी अंडरलाईन मारून घ्यायची किंवा एक लाईन मारून घ्यायची. त्यानंतर जे आहे ते येथे सुद्धा काय करायची, एक छोटीशी लाईन मारून घ्यायची आहे लक्षात. आणि त्यानंतर जे आहे तर आपल्याला प्रश्न कसा लिहायचा आहे, तर इथं समजा उदाहरणार्थ तुमचा प्रश्न क्रमांक 1 असेल तर इथं काय करायचं, क्वेश्चन क्रमांक 1 लिहायचं आहे. त्याच्यामध्ये जर ए असेल तर इथं ए लिहायचं आहे,
आणि त्याच्यामध्ये एमध्ये जर पहिला असेल तर त्यावेळेस इथं पहिला लिहायचं आहे लक्षात. आणि त्याच्यानंतर जे आहे तर पहिला लिहायच्यानंतर जे आहे तर आपण इथं काय करायचं ॲन्सर लिहायचं आहे आणि इथून लिहायला सुरुवात करायची आहे. आणि त्यामध्ये एमधलं जर दुसरा असेल तर इथं दोन लिहायचं आहे, त्यानंतर ॲन्सर लिहायचं आहे आणि सुरुवात करायची आहे लक्षात. म्हणजे हे झालं आपलं ए माहिती. जर कदाचित तुम्ही जर बी सोडत असाल तर इथे जे आहे हा पेज तसंच सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या याच्यावरती काय करायचं आहे तशीच मार्जिन मारून घ्यायची आहे अशी. आणि इथे काय करायचं आहे आपला प्रश्न क्रमांक दोन लिहायचा आहे आणि त्यानंतर सुरू करायचे. किंवा बी जर असेल तर बी असेल तर हे प्रश्न लिहायची गरज नाही, इथं बी करायचं आहे ए पहिल्यातला असेल तर आणि इथून ॲन्सर लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर जे आहे तर महत्त्वाचं म्हणजे इथे कोणीही काही लिहायचं नाही, कारण इथे जे आहे तर इथे लिहिण्याचं काम फक्त जे आपला पेपर चेक करणार आहेत तेच इथे काय करत असतात तुमचे मार्क भरत असतात. म्हणजे कोणीही तुम्ही या चौकटीमध्ये किंवा ह्या ब्लॉकमध्ये काही माहिती भरायची नाही आहे लक्षात. त्यानंतर जे आहे तर महत्त्वाचं म्हणजे आपण जे आहे तर एक आपल्याकडं काय आहे पुरवणी आहे, पुरवणी प्रत्येकालाच एक आवश्यकता असते आणि त्यावर कशी माहिती भरायची ते बघा. आता जे आहे तर उदाहरणार्थ आता आपला जर कदाचित पेपर पूर्ण म्हणजे उत्तरपत्रिका जर पूर्ण भरलेली असेल त्याच्यानंतर जर तुम्हाला आवश्यकता असलीच तर पुरवणी काय करायचं सरांकडनं पुरवणी मागून घ्यायची आणि ती पुरवणी जी आहे तर पूर्ण लिहिल्यानंतर लिहायची आहे. जर कदाचित तुमच्याकडनं काही पेज कोरे असले राहिले असतील किंवा सुटले असतील तर ते फाडायचे नाही, ते तसेच तिथे ठेवायचे आहे ठीक आहे. त्यानंतर ती पुरवणी कशी भरायची इथे बघायचं. बघा इथे आहे सप्लिमेंट नंबर म्हणजे तुमचा पुरवणी क्रमांक. तुम्ही जर एक नंबरचे घेतले असेल तर एक लिहायचं, दोन नंबरचे घ्यायचं असेल तर दोन लिहायचं, तीन नंबरचे घ्यायचे असेल तर तीन लिहायचं. बघा त्यानंतर जे आहे तर प्रथम म्हणजे माहिती बघा, तशी सुद्धा आपण उत्तरपत्रिकेवर ज्या पद्धतीने माहिती भरली तशीच इथं सुद्धा आलेली आहे. बघा इथं आपल्याला काय करायचं, आपल्याला पहिला केंद्र क्रमांक लिहायचा आहे, त्यानंतर आहे आपला बैठक क्रमांक म्हणजे सीट क्रमांक, तो म्हणजे आपला आहे के 1,01,312. त्यानंतर आपला अक्षरात लिहायचा आहे म्हणजे 1K 1,312. त्यानंतर जे आहे तर आपले परीक्षार्थीचे म्हणजे स्वतःची सही म्हणजे तुमची स्वतःची सही आणि त्यानंतर जे आहे तर महत्त्वाचं म्हणजे सऱ्यांची सही आणि यावरती महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सही स्वतःची स्वाक्षरी करायला विसरायचं नाही, स्वतःची स्वाक्षरी करून घ्यायची आहे, माहिती पूर्ण न चुकता भरून घ्यायची आहे. त्यानंतर परीक्षेची सहीसुद्धा घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर लिहायचं आपल्याला इथे लिहायचं विषय. बघा विषय आपला मराठी, त्यानंतर पेपर आहे पहिलाच आहे, त्यानंतर दिनांक आपला ज्या दिवशी आपण पेपर सोडतो त्या दिवसाचा दिनांक आणि तो लिहून घ्यायचा आहे आणि उत्तर लेखनाची भाषा आपली मराठी. यालासुद्धा एक बारकोड जे होलीक्रॉस स्टिकर मिळत असतं ते सुद्धा शेवटच्या 15 मिनिटात आपल्याला मागून घ्यायचं आहे किंवा सर चिपकून देतीलच आणि ते कसं चिपकायचं मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. आणि इथं सप्लिमेंट क्रमांक लिहायचा आपल्याला लक्षात. आणि नंतर जे आहे तर आपली पुरवणी कशीच लिहायची त्या पद्धतीने बघा, इथं ऑलरेडी काय केलेले पुरवणी आखलेली आहे, फक्त शेवटचं जे आहे तर आपल्याला इकडनं आखून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर आपला जो प्रश्न राहिलेला असेल, उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक जर शेवटचा राहिला असेल 7वा किंवा 8वा तर आपल्याला प्रश्न क्रमांक 7 लिहायचं आहे. त्याच्यानंतर ए असेल बी असेल काय जे असेल ते इथं लिहायचं आहे. आणि जर 7वा असेल आणि त्यात कोणत्याही प्रकारचं अ ब किंवा क नसेल तर डायरेक्ट प्रश्न क्रमांक लिहायला इथं सुरुवात करायची म्हणजे 7व्यातलं पहिलं. आणि आपल्याला जर कदाचित निबंध असेल किंवा पत्रलेखन असेल तर आपल्याला इथं करायचं आहे निबंध. आणि कोणता निबंध लिहिणार त्याचं हेडलाईन टाकायचं आहे आणि माहिती लिहायची आहे ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे तर पूर्ण जसंचं तसंच लिहायचं आहे आणि जर कदाचित राहिलेला जो पेपर आहे तर हा फाडायचा नाही कोरा राहिल्याच्या नंतर जे आहे. जर कदाचित राहिलेला असाल कोरा तर तुम्ही त्याच्यावरती काय आहे एक अंडरलाईन मारू शकता ठीक आहे. अशा प्रकारची अंडरलाईन मारून घ्यायची आहे ठीक आहे.